राज्यात मंदिरं सुरू व्हावी अशी मागणी सातत्याने होत आहे. भाजपने मंदिर खुली करण्यासाठी राज्यभर आंदोलनं सुरू केली आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हीच मागणी लावून धरत आज शनिवारी अंबादेवी मंदिराच्या प्रवेशद्वारापुढे पूजा करून ओटी भरली. मंदिरात प्रवेश करू पण आपल्या कार्यकर्त्यांसमवेतच करू असा आग्रह यावेळी त्यांनी धरला. नवनीत राणा यांनी आपले पती आमदार रवी राणा यांच्यासोबत कार्यकर्त्यांना घेऊन मंदिर परिसरात प्रवेश केला होता, परंतु त्यांना मंदिरात जाण्यासाठी प्रशासनाने प्रवेश नाकारला. यावेळी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली. राज्य शासनाने दारूची दुकाने सुरू केली मात्र मंदिरांना टाळे लावून ठेवले आहेत अशी टीका यावेळी नवनीत राणा यांनी सरकारवर केली आहे. नवरात्र हा महिलांचा सण असून त्या सणाला देवी देवताच्या दर्शनापासून वंचित ठेवल्याबद्दल त्यांनी यावेळी निषेधही व्यक्त केला. दरवर्षी ज्या दिवशीपासून अमरावती जिल्ह्याची मी सुरू झालेली आहे आणि अमरावतीमध्ये ज्या दिवशीपासून मी इथे आलेली आहे त्या वर्षापासून ते आतापर्यंत मी दरवर्षी आमचे सगळे कार्यकर्ता महिला पुरुष सगळे आम्ही इथे पैदल वारी करतो आणि नंगे पायी येतो आणि इथे येऊन आम्ही दर्शन करतो. सगळ्यात दुःखाची गोष्ट हे आहे की आमची या सरकारनी उद्धव साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूची दुकानं उघडल्या, मार्केट उघडल्या, सगळे कॉम्प्लेक्स उघडले, प्रत्येक गोष्टी उघडल्या, पण फक्त दारूच्या दुकानावर जर 400 लोक आले तरी चालते, पण मंदिरात जर सिस्टमॅटिक त्यांनी लावली असती तर सगळे भक्तगण बारोनी बार लाईनवर राहून 4-4 तास लाईनवर राहिले असते सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून आणि त्यांनी दर्शन केलं असतं. कारण आमची महाराष्ट्राची पद्धत आहे, आमची महाराष्ट्राची संस्कृती आहे की मॅक्सिमम महिला 9 दिवस उपास करतात आणि दर दिवशी आपल्या आपल्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरतात. आणि आमच्या इथे अंबादेवीला लहान देवीला महाराष्ट्रामधनं नाही महाराष्ट्राची बाहेरही सगळे भक्तगण अमरावतीमध्ये येतात आणि दर्शन करतात आणि आईची ओटी भरतात. दुःख याच गोष्टीचं आहे की आम्ही वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी बार बद्दल बोलले नाही, दारू बद्दल बोलले नाही आणि मंदिर कधी उघडतात ते सुद्धा बोलले नाही. कारण या सगळी गोष्टीची वाट आम्ही या 9 दिवसामध्ये पाहत होतो की या 9 दिवसामध्ये शेवटच्या दिवशी किमान ते दर्शनासाठी या मंदिर उघडतात आणि आपण सगळे भक्तगण जाऊन पद्धतीने सोशल डिस्टन्स मेंटेन करून आम्ही मंदिरामध्ये दर्शन करू शकले असत्या. जे शरीरासाठी हानिकारक आहे, जे शरीराला चांगल्या पद्धतीने हेल्थ मेंटेन करू देत नाही तर ते दारू चालतात पण मंदिर चालत नाही. सगळ्यात दुखानी या सरकारचं, सरकारपेक्षा जर आपण म्हटलं उद्धव साहेबांचा मी 100% या बाबसाठी या गोष्टीसाठी निषेध करते.